A-A? Aí. Yes. B-B? Badak. K-K? Kanidar. K-K? Kamang. G-G? Gokaltu. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू. ह्या सगळ्या योजना ह्या आधी पण होत्या, आताच चालू आहे तसं नाही. ह्या योजना पहिल्यापासून चालू पण आम्ही काय म्हणतो, आताच जे काय असेल ना ते तुम्ही गट विकास लेखी द्या. नाही तुम्ही आता आम्हाला माहिती सांगायला आलाय ना, माहिती सांगायला. मग तुम्हाला प्रश्नाचं समाधान करायचं तुम्हाला सांगितलं. मी काय सांगतो ते ऐका. आपण तुम्ही आता म्हणता पक्की घरं 2022 पर्यंत सगळ्यांना मिळतील म्हणून सांगितलं. मग प्रत्येक गावात प्रतीक्षा यादी किती आहे हा तुम्हाला पण माहिती आहेत ना, प्रतीक्षा यादी बरोबर. मग तुम्ही आता हमी शब्द दिला लिहिलाय तिथे, बरोबर आहे, लिहिलाय ना. मग कुठची हमी देणार तुम्ही? हमी म्हणजे काय? हमी म्हणजे प्रत्येक कुटुंबाला कधीपर्यंत सांगतो होतो, प्रत्येक पात्र लाभार्थीला त्याच्या योग्य प्रस्तावानंतर त्याचं त्याने घरकुल मिळणार. आणि आतापर्यंत आपण शूटिंग करू, माझ्याशी बोलला तुम्ही, ते प्रभारी असत कार्यक्रमाचे अधिकारी प्रभारी. आतापर्यंत उद्धव ठाकरे 2 वर्ष घरात बसून जाई अजून आणि उद्धव ठाकरे 2.5 वर्ष फेसबुक लाईव्ह करून ठाकरे सरकार म्हणून जाणार होते. बाळी तुम्ही सदस्य म्हणून काय होता? उद्या बॅनर लावतोय अडीच वर्ष किचन मध्ये बसून ठाकरे सरकारच्या बोर्ड लावत होते. तरी तुमका आठवलं नाही का ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारची नाही? बाळासाहेब ठाकरे आरोग्य योजना. बाळासाहेब ठाकरे काय तुम्ही काय होता? काय तुम्ही काय होता? जसे राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी आपल्या बॅनर लावून राज्य सरकारची योजना न म्हणता ठाकरे सरकारची योजना म्हटल्यानी तशी ठाकरे योजना अशीच होती ना. तुमचा सगळं म्हणणं त्या लेखीमध्ये तुम्ही व्हिडिओ करायला तक्रार करा. तुम्ही आता फालतू प्रसिद्धीसाठी हयोम इकडे उभे राहून ऐकायचं नसतात तर कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून हा कार्यक्रम मी संपलो. तुम्ही प्रश्न विचारला कर्मचाऱ्यांना, कार्यक्रमाचा अध्यक्ष मी मिळा कर्मचाऱ्यांकडून जबाबदार कर्मचारी म्हणून. नाही ना अध्यक्ष मी आहे, जबाबदारी कर्मचारी मी असत माझ्या कार्यालयात जो कार्यक्रम होता कर्मचारी लाभार्थी असत. मोदी साहेबांचेच लाभार्थी. मी बोलतोय मोदी साहेबांचेच लाभार्थी, भारत सरकारचे लाभार्थी. काय बोलतोय काय बोलतोय? मी बोलतोय भारत सरकार ग्राम पंचायतचं कार्यालय कार्यक्रम हा अध्यक्ष म्हणून विचारू शकत. कर्मचाऱ्यांनी उत्तर दिलं पाहिजे. तुम्हाला किचन मध्ये बसून होते ठाकरे सरकारचे बोलून मोदी साहेबांनी तळागाळापर्यंत पोहोचवलं नाही तर तुमचा तर झोपला. मोदींचेच लाभार्थी, मोदींचेच लाभार्थी. तुम्ही कोणती योजना तुम्ही खाली करून बोला? मी सांगतो मी मोदींचेच लाभार्थी, मोदींचेच लाभार्थी. कार्यक्रम ज्या कार्यालयामार्फत सरपंच असं म्हणालो की सगळं योजना मोदी सरकारची योजना असं म्हणतात अशी तुम्ही माझी तक्रार करा. तुम्ही सांगता सपोर्ट मोड कर्मचारी जलमड गावामध्ये बोला कलमड गावामध्ये
मोदी सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेच्या 500 लाभार्थी असतात. ज्या 500 लाभार्थ्यांचा दर 4 महिन्यांनी 2000 रुपये आणि वर्षातून 6000 रुपये असे गेल्या 5 वर्षांमध्ये 30-30 हजार रुपये लाभ मिळालेले हे सगळे लाभार्थी असतात. बरोबर मोदी सरकारचं ठाकरे सरकार जेव्हा 18 वर्ष किचन मध्ये बसून होते ना, काही मोदी साहेबांनीच कोविडची लस दिली आणि म्हणून तुम्ही हे उभे असतात. हा मान्य करू का पंतप्रधान मोदी तर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राजीव गांधींच्याच नावाने चालली, बाळासाहेब ठाकरे आरोग्य योजना बाळासाहेबांच्याच नावाने चालली. त्यामुळे मोदी सरकारच्या भारत सरकारच्या पंतप्रधान मोदी असणारे सरकार मोदी पंतप्रधान आणि मोदी पंतप्रधान असू शकल्यामुळे होय मोदी पंतप्रधान असू शकल्यामुळे या लाभार्थ्यांचा लाभ मिळालो. तुमच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2.5 वर्ष किचन मध्ये फेसबुक लाईव्ह करून घरात बसले. त्यामुळे माझं ठाकरे सरकारचे बॅनर नाक्यावर लागत होते. हफ्ते बाद ठाकरे सरकार त्यावेळी तुम्ही का झोपलेलात का? त्यामुळे आणि कार्यक्रमात तो या अध्यक्ष म्हणून मी असं सांगतो कलमट गावामध्ये मोदी सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेच्या 500 लाभार्थी असत. ज्या 500 लाभार्थ्यांचा दर 4 महिन्यांनी 2000 रुपये आणि वर्षातून 6000 रुपये असे गेल्या 5 वर्षांमध्ये 30-30 हजार रुपये लाभ मिळालेले हे सगळे लाभार्थी असत. बरोबर मोदी सरकारचं ठाकरे सरकार जेव्हा 18 वर्ष किचन मध्ये बसून होते ना, काही मोदी साहेबांनीच कोविडची लस दिली आणि म्हणून तुम्ही हे उभे असतात. हा मान्य करू का पंतप्रधान मोदी तर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राजीव गांधींच्याच नावाने चालली, बाळासाहेब ठाकरे आरोग्य योजना बाळासाहेबांच्याच नावाने चालली. त्यामुळे मोदी सरकारच्या भारत सरकारच्या पंतप्रधान मोदी असणाऱ्या सरकार मोदी पंतप्रधान आणि मोदी पंतप्रधान असू शकल्यामुळे होय मोदी पंतप्रधान असू शकल्यामुळेच या लाभार्थ्यांचा लाभ मिळालो. तुमच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2.5 वर्ष किचन मध्ये फेसबुक लाईव्ह करून घरात बसले. त्यावेळी माझं ठाकरे सरकारचे बॅनर नाक्यावर लागत होते. अबकी बात ठाकरे सरकार त्यावेळी तुम्ही का झोपलेलात का? त्यामुळे आणि कार्यक्रमात तो या अध्यक्ष म्हणून मी असं सांगतो राजीव गांधी पंतप्रधान मस्तान असं म्हणाले आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना असे म्हणाले होते की ज्यावेळी मी केंद्रातून एखादा लाभार्थी 10 रुपये पाठवतो त्यावेळी लाभार्थ्याला 1 रुपयाच मिळायचा. कोणाच्या? राजीव गांधी असताना स्वतः पंतप्रधान असताना म्हणाले आहे. आणि आता मोदी पंतप्रधान झाल्यापासून ज्यावेळी 6000 रुपये एका क्लिक वरती दिल्लीवरून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातात, त्यावेळी एका क्लिक मध्ये देशातील लाखो शेतकऱ्यांना डायरेक्ट अकाउंटला पैसे येतात. कामामध्ये अजून नसतात पैसे समजले पण धक्के लागतात. आता तुमची सरकारचे बघत नाही. बरोबर पैसे सरकारचे रामोनारी म्हणजे लोक उभी असतात. आता 2.5 वर्ष तुमची सरपंच होती, काय दिलं लावले? आता गावातले सांगतील. संदीप मिस्त्री भारतीय जनता पार्टीचं सरपंच झाल्यानंतर कलमट गावची या ग्रामपंचायतची काय परिस्थिती आहे? त्यामुळे सत्ता येता सत्ता जाता राबवणारे व्यक्ती महत्वाचं असतात आणि ती योजना मोदी साहेबांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबवली. म्हणून आज या महिला तुम्हाला विरोध करतात. हा तुमचा अपमान आहे. आणि या कार्यक्रमात आम्ही अध्यक्ष म्हणून सांगतोय, हा ह्या कार्यक्रमामध्ये कमीत कमी 25 जणांनी आपलं मनोबल व्यक्त केलं. 25 जणांनी मनोबल व्यक्त केलं. मी काय बोलणार? काय बोलणार? मी सक्षम आहे. 25 आतापर्यंत ह्या कार्यक्रमामध्ये
25 जणांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. 25 जणांमध्ये एकानेही मोदी सरकारचं नाव घेतलं नव्हतं. पण मी तुमचं शिवसेनेचे विरोधक म्हणून मी मनापासून आभार मानतो की आपल्या तिघांमुळे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या तिघांमुळे मोदी साहेब चर्चेत आले. कारण एकाही लाभार्थ्याने कार्यक्रम सुरू झाल्यापासून मोदी साहेबांचं साहेब नाव घेतलेलं नव्हतं. केंद्र सरकारची योजना, केंद्र सरकारची योजना, केंद्र सरकारची योजना. आणखी एक सांगतो, आता तुम्ही राजकारण केलं म्हणून आताच्या 25 जणांमध्ये जास्तीत जास्त बाईक आणि जास्तीत जास्त लाभ घेतलेले हे तुमच्या शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते होते. हे सुद्धा तुमच्या साठी कल्पना आणि तुमच्या तिघांमुळे आणि तुमच्या तिघांमुळे आमच्या मोदी साहेबांचा तुम्ही या ठिकाणी प्रचार केला, मोदी साहेबांचा प्रचार केला, त्यामुळे तुमचं आम्ही आभार मानतो. कारण एकाही लाभार्थ्याने तुम्ही मोदी साहेबांचं तुम्ही नाव घेतलं. सरपंच असं म्हणालो की सगळं योजना मोदी सरकारची योजना असं म्हणतात अशी तुम्ही माझी तक्रार करा. मी सांगतो कर्मचारी कलमड गावामध्ये कोणाची योजना ते कलमड गावामध्ये मोदी सरकारच्याच मोदी सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेचे 500 लाभार्थी असत. ज्या 500 लाभार्थ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपये आणि वर्षातून 6000 रुपये असे गेल्या 5 वर्षांमध्ये 30-30 हजार रुपये लाभ मिळालेले हे सगळे लाभार्थी असत. बरोबर मोदी सरकारच्याच मोदी सरकारचं ठाकरे सरकार ज्यावेळी 2.5 वर्ष किचन मध्ये बसून होते ना, काही मोदी साहेबांनीच कोविडची लस दिली आणि म्हणून तुम्ही हे उभे असत. हा मान्य करू पाहिजे पंतप्रधान मोदी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राजीव गांधींच्याच नावाने चालली, बाळासाहेब ठाकरे आरोग्य योजना बाळासाहेबांच्याच नावाने चालली. त्यामुळे मोदी सरकारच्या भारत सरकारच्या पंतप्रधान मोदी असणाऱ्या सरकार मोदी पंतप्रधान आणि मोदी पंतप्रधान असू शकल्यामुळे मोदी पंतप्रधान असू शकल्यामुळेच या लाभार्थ्यांना लाभ मिळालो. तुमच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2.5 वर्ष किचन मध्ये फेसबुक लाईव्ह करून घरात बसले. त्यावेळी माझं ठाकरे सरकारचे बॅनर नाक्यावर लागत होते, अब की बार ठाकरे सरकार. त्यावेळी तुम्ही का झोपलेलात काय? त्यामुळे आणि कार्यक्रमाचं या अध्यक्ष म्हणून असं सांगतो राजीव गांधी पंतप्रधान मस्तान असं म्हणाले आहे. राहुल गांधी पंतप्रधान असताना असे म्हणाले होते की ज्यावेळी मी केंद्रातून एखाद्या लाभार्थ्या 10 रुपये पाठवतो त्यांच्या लाभार्थ्याला 1 रुपयाच मिळायचा. कोणाच्या? राजीव गांधी असताना स्वतः पंतप्रधान असताना म्हणालेले आहे. आणि आता मोदी पंतप्रधान झाल्यापासून ज्यावेळी 6000 रुपये एका क्लिक वरती दिल्लीवरील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातात, त्यावेळी एका क्लिक मध्ये देशातील लाखो शेतकऱ्यांना डायरेक्ट अकाउंटला पैसे येतात. आता 2.5 वर्ष तुमची सरपंच होती, काय केलं लावले? आता गावातले सांगतील. संदीप नसरी भारतीय जनता पार्टीचं सरपंच झाल्यानंतर कलमड गावची या ग्रामपंचायतीची काय परिस्थिती आहे? त्यामुळे सत्ता येता सत्ता जाता
राबवणारे व्यक्ती महत्वाचं असतात. ती योजना मोदी साहेबांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबवली म्हणून आज या महिला तुम्हाला विरोध करतात. हा तुमचा अपमान आहे, हा तुमचा अपमान आहे, हा तुमचा अपमान आहे. आणि एक मिनिट, या कार्यक्रमात आधी अध्यक्ष म्हणून सांगतोय, आज ह्या कार्यक्रमामध्ये कमीत कमी 25 जणांनी आपलं मनोबल व्यक्त केलं. 25 जणांनी मनोबल व्यक्त केलं. मी काय बोलणार, काय बोलणार, मी मोदी सरपंच केंद्र शासनाच्या बरोबर आमचा पण म्हणजे ताजा ते बोलतात कसं बोलतात म्हणणं बोलतात ते सांगतो आम्ही नाही बोलतो आणि तुमच्या ठिकाणचे मोदी साहेबांचा इकडे प्रचार केल्याबद्दल मी आता सरपंच म्हणून नाही तर भाजपचे कार्यकर्ते ठिकाणचे आभार मानतो. शासकीय कर्मचाऱ्यांना विचारलेलं आम्ही धर्मड ग्रामपंचायतमध्ये विकसित भारत यात्रा संकल्प विकसित भारत यात्रा आलेली होती तेव्हा शासकीय अधिकारी सर्वांनी चांगली माहिती दिली योजनांची. प्रत्येकाने लाभार्थ्यांनी सुद्धा आपलं मत मांडलं. जो अधिकारी असून दे किंवा लाभार्थी असून दे प्रत्येकाने भारत सरकारच्या योजना म्हणूनच उल्लेख केला. त्याच्यावर आम्ही फक्त असं म्हटलं आलेल्या अधिकाऱ्यांना की बाबा ह्या सगळ्या योजना भारत सरकारच्या असतील तर ह्या गाडीवर ॲडव्हर्टाईज करताना जो काही जाहिरातबाजी केली आहे मोदी सरकार म्हणून ती चुकीची आहे, ती तुम्ही भारत सरकार म्हणून करावी अशी आम्ही विनंती केली. तेव्हा अधिकाऱ्यांना आम्ही काही प्रश्न विचारले तेव्हा अधिकारी बोलत नव्हते. त्याच्यानंतर ते कलमटगावचे सरपंच यांनी तो माईक बंद केला म्हणजे बोलायला दिलं नाही आणि त्या अधिकाऱ्यांनी काही उत्तरं दिली नाही. मग त्यावेळी तुम्ही काय केलं? नाही, आम्ही अधिकाऱ्यांनीच उत्तरं द्यावी म्हणून ठाम राहिलो पण अधिकारी शेवटपर्यंत काही बोललेच नाही. मग आमची अपेक्षा अशी आहे की ज्या गाडी रथासोबत जर अधिकारी पाठवत असतील शासन तर त्यांनी लोकांच्या म्हणणं, मी रहिवासी, मी ग्रामपंचायत सदस्य जरी असलो तरी एक कलमटचा रहिवासी म्हणून मी काही प्रश्न उपस्थित केलेले होते त्याची उत्तरं देणं ते बांधील होते पण त्यांनी ते दिलेले नाही या गोष्टीवर आमचा आक्षेप आहे. सरपंचांनी माईक काढून घेतला, नेमकं काय सांगितलं? सरपंचांनी माईक बंद केला आणि त्यांना सांगितलं की कार्यक्रम बंद झाला असं संपला असं जाहीर करा. आम्हाला, मी कलमटगावचं ग्रामस्थ म्हणून मला काही प्रश्न होते ते मी तिथल्या अधिकाऱ्यांना विचारायचा प्रयत्न केला पण काही जे आमचे कलमटगाव सरपंच आहेत त्यांनी तो माईक काढून घेतला. आमचं एवढंच म्हणणं होतं की भारत सरकारने जे कार्यक्रम जे आहे ते योजना दिलेल्या आहेत त्या सगळ्यापर्यंत पोहोचण्याची माहिती आम्हाला मिळते. त्या गोष्टीसाठी आम्ही ते त्यांना करण्यासाठी विचारलं पण त्यांनी माईक काढून घेतला आणि ते हे जे कार्यक्रम आहेत हे भारत सरकारचे नसून जे मोदी सरकारचेच आहेत असं त्यांनी योजना मोदी सरकारच्या आहेत या सगळ्या त्यांनी मोठ्या मोठ्याने सांगून सगळ्यांना जे आपला मस्तान आहे ते कार्यक्रम भारत सरकारचे आहेत, भारत सरकारचे म्हणजे चालू आहेत हे ग्रामस्थांना कळलं पाहिजे. आणि ह्याच्या जे क्लिप आहेत त्या सरपंचांनी बोलले, सरपंचांनी जे बोलले आहेत बाबा मोदी सरकारचे कार्यक्रम आहेत त्याची क्लिपही आमच्याकडे अवेलेबल उपलब्ध आहे पण लोकांना कळायला पाहिजे की या ज्या योजना चालू आहेत या सगळ्या भारत सरकारने केलेल्या आहेत. कोणी एका व्यक्तीच्या नाही आहेत, एका पक्षाच्या नाही आहेत, त्या भारत सरकारच्या आहेत. विकसित भारत संकल्प यात्रा आज आपल्या कलमट ग्रामपंचायत आली, त्या ठिकाणी काही वादंग झाले, नेमका काय प्रकार होते? आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी असलेल्या भारत सरकारच्या विकसित संकल्प यात्रेचं आज कलमटगावामध्ये मोठ्या थाटामंटात स्वागत झालं. या स्वागतासाठी कलमट ग्रामपंचायत देखील मोठी तयारी केली होती. सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी आपण पाहत असाल आयुष्मान भारतचा कॅम्प लागलेला आहे, त्या ठिकाणी मोफत रक्त तपासणीचा कॅम्प लावलेला आहे, आधार कार्डचा देखील कॅम्प लावलेला आहे, आरोग्य तपासणी देखील या ठिकाणी चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या कलमट गावातील नरेंद्र मोदी पंतप्रधान असणाऱ्या भारत सरकारच्या योजनेचे लाभार्थी. तर मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो, मी ज्यावेळी सरपंच देखील नव्हतो काही कलमट गावातील एक कार्यकर्ता म्हणून कलमट गावातील 450 जास्त प्रधानमंत्री किसान योजनेचे लाभार्थी ह्या गावामध्ये त्या रेकॉर्ड आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. मग असे लाभार्थी होते
प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी होते, मातृत्व वंदनाचे लाभार्थी होते, किसान सन्मान योजनेचे लाभार्थी होते, एमआरजीएस सेंट्रल गव्हर्नमेंटचे लाभार्थी होते, असे सर्व लाभार्थी या ठिकाणी आले होते आणि उत्साहामध्ये कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पडला. असं असताना उपस्थित असणारे मान्यवर असतील, या मान्यवरांनी देखील कुठल्याही मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये किंवा आपण देत असणाऱ्या माहितीमध्ये मोदी सरकार हा शब्द उच्चारलेला नाही. त्यांनी फक्त केंद्र सरकारमार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या केंद्र सरकारची आणि त्या योजनांची चांगल्या प्रकारे माहिती दिली. त्या व्यतिरिक्त कलमड गावातील ज्या प्रत्येक योजनेचे विविध लाभार्थी होते, अगदी PMAGP लाभार्थी होते, मातृत्व वंदनाचे लाभार्थी होते, तुमच्या PM किसानचे होते, घरकुलचे होते, या सर्व लाभार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना कुठेही मोदी सरकार हा उल्लेख केला नव्हता. आणि कार्यक्रम संपल्यानंतर शिवसेनेचे काही ग्रामपंचायतचे इथले स्थानिक सदस्य आले आणि कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकांसोबत म्हणा किंवा जे या ठिकाणी प्रभारी म्हणून अधिकारी दिले होते त्या अधिकाऱ्यांसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला. वाद घालण्याचा प्रयत्न चालू असतानाच अशी आनंदाची बातमी झाली की जे लाभार्थी होते म्हणजे MRGS लाभार्थी होते, महिला बचत गटाची सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजनांचे लाभार्थी होते, किसान सन्मान योजनेचे लाभार्थी होते, त्या लाभार्थ्यांनीच उलटा प्रश्नांचा भडीमार या संबंधित आंदोलनकर्त्यांवर केला. मी सरपंच म्हणून किंवा त्या कार्यक्रमाचा एक अध्यक्ष म्हणून मी त्यांना सुरुवातीला विनंती केली की हा कार्यक्रम केंद्र सरकारमार्फत आलेला आहे, ग्रामपंचायतीला हा कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा गटविकास अधिकारी असतील यांच्यामार्फत एका पत्राद्वारे हा कार्यक्रम आम्हाला कळवले गेले आणि आम्ही त्यांचं अंमलबजावणी केली. मग तुम्हाला जर तक्रार करायची होती तर तुम्ही BDO जाऊन तुम्ही तक्रार करा. कार्यक्रम पार पडल्यानंतर एखाद्या कार्यक्रमाला गालबोट लावणं ही बाब योग्य नाही हे देखील मी सांगण्याचा प्रयत्न केला, तरी देखील त्यांचं समाधान झाले नाही. मग असं असतानाच गावातील ज्या लाभार्थी महिला होत्या त्या लाभार्थी महिलांनीच त्या आंदोलकांवरती किंवा जे जाब विचारण्यासाठी जे युवासेनेचे पदाधिकारी आले होते त्यांना महिला लाभार्थ्यांनीच उलट प्रश्न विचारून त्यांच्यावरती प्रश्नांची सरबत्ती केली. आणि ज्या गेले सकाळी 9 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू आहे कुठलाही लाभार्थ्याला मोदी सरकारची योजना मोदी सरकारची योजना म्हणून आम्ही आयोजक असून देखील सांगितली नव्हती, परंतु ह्या युवासेनेच्या कार्यकर्त्याचे मी सरपंच म्हणून असेनच किंवा एक भारतीय जनताचा पार्टीचा साधा कार्यकर्ता म्हणून देखील त्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही तिथे आलात म्हणून उपस्थित असणाऱ्या शेकडो लाभार्थ्यांना किंवा शेकडो गावातील ग्रामस्थांना की कळलं की ह्या योजना नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या गावामध्ये मोठ्या प्रभावीपणे राबवल्या गेल्या. ह्या योजनांचे अशा प्रकारची शिबिर आपण पाहत असाल कणकवली तालुक्यामध्ये. मला वाटत नाही की विकसित भारत यात्रेच्या दरम्याने विविध योजनेचे कॅम्प एकाच दिवशी एका ठिकाणी कॅम्प लावून त्याचं आयोजन केलं गेलं असेल, परंतु कलमड ग्रामपंचायतीने आपण बाहेर पाहत असाल तर शेकडो लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारतचं असेल, आधार कार्डचं असेल, रक्त तपासणीसाठी असेल किंवा रुग्ण तपासणीसाठी असेल शेकडो कलमडकरांनी त्या गोष्टीचा देखील लाभ घेतला. तर कुठेही मी सरपंच म्हणून किंवा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्या लाभार्थ्यांसमोर हे मोदी सरकार करते हे नरेंद्र मोदी पंतप्रधान करतात असं मी म्हणून मी देखील म्हणालो नव्हतो, परंतु ह्या युवासेनेच्या 3 कार्यकर्त्यांनी मोदी साहेबांचा या ठिकाणी प्रचार केला, त्यांचं मी मनापासून भाजपचा कार्यकर्ता आणि कलमडगावचा सरपंच म्हणून किंवा या कार्यक्रमाचा प्रमुख म्हणून मी आभार मानतो. तुम्हाला जर तक्रार करायची असेल तर BDO करा, CEO करा किंवा तुमचे खासदार आहेत त्या खासदारांमार्फत तुम्ही राष्ट्रपतींकडे तक्रार करू शकता की बाबा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर स्वतःच्या नावाने योजना राबवत आहेत म्हणून. मी त्यांना म्हणालो की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी तुम्ही ठाकरे सरकार म्हणत होता, बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने आरोग्याची योजना आली, राजीव गांधींच्या नावाने आरोग्याची योजना आली त्यावेळी तुम्ही झोपला होता का, असं देखील मी त्यांना प्रश्न विचारला. आणि त्यानंतर गावातील लाभार्थ्यांनीच प्रश्नाचा भडीमार आंदोलनकर्त्यांमध्ये केल्यानंतर आंदोलक या ठिकाणी पसार झालेले आहेत. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं YouTube चॅनल.